an object in motion हाँ stays in motion हाँ with the same speed and in the same direction unless acted upon by an unbalanced force. याचा अर्थ तुमचं 33 वर्षांचं स्लो मोशन मध्ये चाललेलं आयुष्य असंच नॉनस्टॉप पणे चालू राहील जर त्याला प्रेम नावाचा एक फोर्स येऊन धडकला नाही तर. आणि तो आत्ताच धडकला पाहिजे. समजा तुम्ही उद्या रस्त्याने चाललं आणि एखादी मुलगी येऊन जर तुम्हाला धडकली आणि तिची पुस्तकं पडली चुकून तर तुम्ही काय करा? नमस्ते. रूल नंबर 2, कॉन्सन्ट्रेट, रीड आउट लाउड. जनरल अकाउंटिंग. हां, डबल एंट्री सिस्टीम. हरकत नाही, सायन्स सगळ्यांना झेपेलच असं नाही. कॉमर्सचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा प्रेमात. डबल एंट्री सिस्टीम हा तर शोधच म्हणावा लागेल. आता समजा उद्या तुम्ही प्रेमात पडलात. मी हायपोथेटिकल आहे, एवढे एक्साईट होऊ नये. समजा उद्या तुम्ही प्रेमात पडलात आणि तिला एखादं सोन्याचं कानातलं दिलं, एखादी साडी दिली, एखादा मोबाईल दिला आणि या सगळ्याच्या बदल्यात तिने 3 महिन्यात एकावर एक फ्री असलेला डिओड्रंट जर तुमच्या तोंडावर मारला तर कितीत पडलं हो शेट तुमचं प्रेम. म्हणून क्रेडिट आणि डेबिट दोन्ही महत्त्वाचे. ओ सर, हां, उद्या तुमचं लग्न झालं तर बायकोला प्रेमाने पहिल्या रात्री काय मागल? नका लोड घेऊ, राहू दे. नाही, सांगतो ना. हां, सांगतो. हां, मोती साबण लावून आंघोळ करा. टॉवेल मागतायत. रूल ऑफ वॉर, रीड आउट लाउड. पीपल अँड प्रॉपर्टी दॅट डू नॉट कॉन्ट्रीब्यूट टू द वॉर एफर्ट शुड बी प्रोटेक्टेड अगेन्स्ट अननेसेसरी डिस्ट्रक्शन अँड हार्डशिप. याचाच अर्थ प्रेम दोघांचं असत पण युद्धासारखं असत. आणि या युद्धात तिची आई, तिची बहीण, तिचा भाऊ, तिचा बाप, तिचे शेजारी यांना इन्वॉल्व्ह करायचं नाही. एम आय क्लिअर? पण मला एकट्याला कसं काय जमेल हे? जमणार. आत्मविश्वास, आत्मविश्वास ठेवा सर, नक्की जमेल. आत्मविश्वास ही शोधाची जननी आहे. करेज इज नॉट हॅव्हिंग द स्ट्रेंथ टू गो ऑन, इट इज गोइंग ऑन व्हेन यू डोंट हॅव स्ट्रेंथ. अंडरस्टूड? यस सर. गजाननराव. हा, एम कॉम आहे, पर्णरेखा. टॉप लिस्ट. वा, हे तर काहीच नाही, स्वयंपाकाची प्रचंड आवड, सगळं घरी करते. टॉप टेस्ट. हे सुद्धा काही नाही, रांगोळ्या तर एवढ्या मोठ्या मोठ्या काढते, अगदी डिझाईन. वा 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 वा, म्हटलं नव्हतं महिन्याभराच्या आत या गजाननाला शारदा आणेन म्हणून. हाय शारदा. ए, तिचं नाव शारदा नाहीये, पर्णरेखा. का का शारदा चांगलं आहे की? अरे काय गं शारदा. अरे असू दे रे ते, तसंही लग्नानंतर आम्ही जान्हवीच ठेवणार आहोत तिचं नाव. हे काय, जान्हवी एक आहे नाव एका मावशी. बाय द वे, तुम्ही कोण? टीचर. हा हा. अगं काय मावशी, चहा खारी वगैरे आण, पाहुणे ताटकळलेत. विसरलेच मी, बसा तुम्ही, जरा चहा घेऊन येते. निघूया. आरती, एखादी नानकटाई वगैरे असली तर चालेल. हा बघ जरा आहे का. टॉप टेस्ट. वा, मी काय म्हणते, या मुलांना जरा प्रायव्हेट मध्ये बोलू दे नाही का? नाही नाही. अरे नाही नाही काय, उठा उठा उठा. तुम्ही तरुण मुलांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. या इकडे या, या जा. अगदी मोकळेपणाने बोला, जा या ना, या या.
गजानन तुम्ही मला येच म्हणा. ये ना ये. वातावरणात ऑकवर्डपणा येणं स्वाभाविकच आहे नाही का. ओ काका अहो घाबरू नका, आमचे सर आतमध्ये जाऊन खबडिंग डाव करणाऱ्यातले नाहीत काय. तुला मित्रमंडळ माहितीये कुठे? हो. उद्यापासून तिथे आपण जिमला जाऊया, कपल डिस्काउंट असतो. आणि शरीराचा व्यायाम झाला की लगेच मनाचा व्यायाम करायचा ना. शरीराचा घाम आणि मनाचं मन रोजच्या रोज निघायला पाहिजे असं बाबा म्हणतात. तुला सांगायचंच राहिलं अरे, मला दोन बाबा आहेत. हो, एक माझे बाबा आणि एक ठोंबे बाबा. मुलगी मानतात मला. ए आपण त्यांच्या मठात जायचंच. हां, अगदी रोज नाही, सोमवार बुधवार शुक्रवार चतुर्थी एकादशी आणि हां अमावस्या पौर्णिमेला उत्सव असतो मठात. विलक्षण अनुभूती आहे तिथे, एकदम निरामय वातावरण. अगं बाई तुला द्यायचंच राहिलं, काय मी दत्रिय कशी विसरले. वाक वाक तुला फोटोज दाखवायचे राहिले बाबांचे. ठोंबे बाबा गजा, भक्तीचा अंगारा एकदा कपाळावर लागला ना की माणसाचं प्राप्त निरामय होऊन जात. मला कळव काय होते. बरं बघू. बाय बाय. काय काका. काय बाळा. गिव्ह मी अ ब्रेक. मी काही बाळा वगैरे नाही आहे. गिव्ह मी अ ब्रेक. मी काय काका वगैरे नाही आहे. चल ग बाय बाय. बाय द वे त्या दिवशी मेजर वाचला तर तुम्ही म्हणजे. अहो त्या पर्णरेखा काकू किती अमेझिंगली सॅड आहे. तू असं बोललं नाही पाहिजे तिच्याबद्दल. मंदच होती ती. असू दे चल. पण मला सांगा ना एक्झॅक्टली कशामुळे नाही म्हटलं. मी नाही सांगणार तुला. का? एकतर ते तुला सांगण्याचं काही कारण नाही आणि ते कळण्याची तुझी बौद्धिक क्षमता आहे असंही नाही. एक्सक्यूज मी, आय एम 20. मग चल. आता तुझ्या बॅगमध्ये माझी संस्कृतची पुस्तक. कोण शिकते संस्कृत? ऑफकोर्स मी. हा ॲटिट्यूड नक्की कशाबद्दलचा आहे? म्हणजे बी ए संस्कृत का बळच? अरे वा, एकाच हातात संस्कृत आणि संस्कृती दोन्ही. बाय. आणि काय असणार आहे ह्यांचं संस्कृत तरी. फार फार तर पिबंती नद्य स्वयमेव नाभ्य स्वयं न खादंती फलानी वृक्षा किंवा न ही सुप्तस्य सिंहस्य प्रवेशंती मुखे मृगा. हे आम्हाला शाळेत होतं, आता मी कॉलेज. तर का मग? हां, माझ्या मते भास असेल. स्वप्न वासव दत्ता आणि शाकुंतल दोन्ही फ्रीक दोन्ही आहे. भास नाटक चक्रे पीछे के हे क्षिप्ते परीक्षितुम स्वप्न वासव दत्तस्य दाहको भुन पावका. पाठ आहे पाठ. तू काय बोलतोस? तुझ्यासाठी फॉरेन लँग्वेज आहे बस. सॉरी. काय ग? तुला नाही ग, यांना. आय एम सॉरी, जेन्युइनली व्हेरी सॉरी. इट्स ओके. मला स्वप्नवास दत्ता सांगाल प्लीज. मी हिस्ट्रीचा प्रोफेसर आहे, संस्कृतचा नाही. कॉलेजमध्ये शिक ना. हां शिकले पण असते, पण त्या शिंद्रे मॅडमच्या चिमणीसारख्या आवाजात काही काही कळत नाही. प्लस यांच्याकडनं जास्त पटकन शिकता येईल. इट विल बी फन हो ना.
हो मी तुमच्या पाय पडले काय करते तू तू काय वेड लागले काय चाललंय ओ मी तीन सिग्नल मोडलेत एकाला उडवता उडवता राहिले आणि एकाचा आरसा तोडून आली हे बघा मी तुम्हाला काका म्हणणं पण सोडून देईन ओके काय ओके डन उद्या 4 वाजता आईची भीशी आहे मग माझ्याकडे डन डन ओके सी यू मग बाय थोडं हळू जा नाहीतर आणखी 4 आरसे फोडा बाय शिंत्रे मानचा आवाज चिमणी सारखा झालाय का आता तू लक्ष नको देऊस हा तिच्याकडे आगावच येते तू खरंच जाणार नाहीयेस ना तिला शिकवायला